नमस्कार विद्यार्थी मित्रों, पुनः एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशन व आय व्ही व्ही पी ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत. मित्रहो, मागील व्हिडिओमध्ये आपण वायरमन थेअरी प्रथम व वायरमन थेअरी द्वितीय वर्षाचा सिलेबस पाहिला व पुस्तकाचा रिव्ह्यू घेतला. आज आपण वायरमन प्रॅक्टिकल या पुस्तकाचा रिव्ह्यू घेणार आहोत. तेव्हा चला तर मग सुरू करूयात. आपणासमोर हे वायरमन प्रॅक्टिकलचे पुस्तक दिसत आहे, ज्याच्यामध्ये एकूण 608 पेजेस असून त्याची किंमत 450 रुपये ठेवलेली आहे. प्रथम वर्षामध्ये एकूण 1 ते 18 टॉपिकचा समावेश आहे व टोटल 108 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. आता आपण टॉपिकनिहाय प्रॅक्टिकल्सची माहिती घेऊयात. आपणासमोर पहिला टॉपिक आहे सुरक्षितता. यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 1 ते 9 यांचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये आपणास ITI विविध विभागांना भेटी देणे व इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशनचे लोकेशन पाहणे, सेफ्टी सायन्स व धोके ओळखणे, प्रथमोपचार करण्याचा सराव करणे इत्यादी प्रकारचे प्रॅक्टिकल्स या युनिटमध्ये करावयाचे आहेत. आपला पुढचा युनिट आहे बेसिक वर्कशॉप प्रॅक्टिस. यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 10 ते 14 याचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये लाकडी ब्लॉकवर वेगवेगळे जॉईंट तयार करणे, लाकडी स्विच बोर्ड बनवणे इत्यादी प्रकारचे प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावयाचे आहेत. पुढचे युनिट आहे कंडक्टर कनेक्शन सोल्डरिंग. यामध्ये आपणास प्रॅक्टिकल क्रमांक 15 ते 20 यांचा समावेश केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सोल्डरिंग करण्याचा सराव करणे, ब्रेझिंग करण्याचा सराव करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे बेसिक इलेक्ट्रिक करंट. यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 21 ते 26 समावेश केला आहे, ज्यामध्ये व्होल्टेज ड्रॉप पद्धतीचा उपयोग करून रेझिस्टन्स मोजणे, व्हीटस्टोन ब्रिजचा वापर करून रेझिस्टन्स मोजणे, ओहमच्या नियमाची पडताळणी करणे, किरचॉपच्या लॉची पडताळणी करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावयाचे आहेत. आपले पुढचे युनिट आहे मॅग्नेटिझम व कॅपॅसिटर, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 27 ते 30 याचा समावेश केला आहे, ज्याच्यामध्ये सोलोनाईड वाइंडिंग करणे, इलेक्ट्रिक करंटचा मॅग्नेटिक इफेक्ट पाहणे, बार मॅग्नेटचे पोल माहीत करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स तुम्हाला या ठिकाणी करावयाचे आहेत. पुढचे युनिट आहे AC सर्किटचे मोजमाप, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 31 ते 36 दिलेले आहेत. पुढचे युनिट आहे मेजरिंग इन्स्ट्रुमेंट, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 37 ते 41 समावेश केलेला आहे, ज्याच्यामध्ये 3-phase सर्किटमध्ये कॅपॅसिटरचा उपयोग करून पॉवर फॅक्टर सुधारणे, टॉंग टेस्टरचा वापर करणे, मीटर बसवणे, सिलिंग करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे जनरेशन व ट्रान्समिशन. यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 42 ते 49 समावेश केलेला आहे, ज्यामध्ये तुम्हाला व्हिज्युअल एडचा वापर करून थर्मल व न्यूक्लिअर पॉवर प्लॅनचे प्रात्यक्षिक करणे, वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलेटर्स ओळखणे, डिस्ट्रीब्युशन सबस्टेशनला भेट देणे, तेथील माहिती करून घेणे इत्यादी प्रकारचे प्रॅक्टिकल्स या युनिटमध्ये करावयाचे आहेत. आपले पुढचे युनिट आहे अर्थिंग प्रॅक्टिस व टेस्टिंग, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 50 ते 55 समावेश केलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला अर्थिंग इन्स्टॉलेशनच्या विविध घटकांची ओळख करून घ्यायची आहे, पाईप अर्थिंग करणे, अर्थ टेस्टरच्या सहाय्याने रेझिस्टन्स मोजणे, प्लेट अर्थिंग तयार करणे, मेश अर्थिंग तयार करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावयाचे आहेत. आपले पुढचे युनिट आहे DC मशीन, ज्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल क्रमांक 56 ते 62 दिलेले आहेत. यामध्ये विभिन्न प्रकारच्या DC मशीनचे टर्मिनल्स, पार्ट्स, कनेक्शन्स ओळखणे, वेगवेगळ्या DC मोटर्स व जनरेटरची वायरिंग करणे प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करायचे आहेत. पुढचे युनिट आहे ट्रान्सफॉर्मर. यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 63 ते 68 समावेश केलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला सिंगल फेज व 3-phase ट्रान्सफॉर्मरचे कंपोनंट ओळखणे, टर्मिनल्स तपासणे, वायरिंग करणे, तसेच ट्रान्सफॉर्मरची पोलॅरिटी, इन्सुलेशन, शॉर्ट व ओपन सर्किट टेस्ट आणि व्होल्टेज रेग्युलेशन पाहणे इत्यादी प्रकारचे प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावायचे आहेत. आपले पुढचे युनिट आहे इलेक्ट्रिकल कंट्रोल सर्किट, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 69 ते 73 समावेश केलेला आहे. या ठिकाणी इलेक्ट्रिकल सर्किट ड्रॉइंगमधील सिम्बॉल ओळखणे, विविध प्रकारच्या पॅनल वायरिंगचे नियंत्रण
व पॉवर सर्किट सिंपल व कॉम्प्लेक्स पद्धतीने करण्याचा सराव करणे, सिंपल सर्किटची ड्रॉइंग काढणे, प्रॅक्टिकल्स करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे डोमेस्टिक वायरिंग प्रॅक्टिस पार्ट फर्स्ट, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 74 ते 80 समावेश केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला स्विचिंग ही संकल्पना वापरून सिंपल सर्किट तयार करणे, वेगवेगळ्या ठिकाणाहून लॅम्प कंट्रोल करणे, त्याचप्रमाणे तुमच्या इन्स्टिट्यूटमधील तुमच्या विभागाचा मॅक्झिमम कनेक्टेड लोड किती आहे तो कॅल्क्युलेट करणे, इत्यादी प्रकारचे प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावयाचे आहेत. आपले पुढचे युनिट आहे डोमेस्टिक वायरिंग प्रॅक्टिस पार्ट सेकंड, या ठिकाणी प्रॅक्टिकल क्रमांक 81 ते 88 समावेश केलेला आहे. यामध्ये स्पिरिट लेवल काय, वॉटर लेवल काय, याची माहिती करून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे एक लॅम्प 2 वेगवेगळ्या ठिकाणावरून कसा नियंत्रित करता येतो त्याची प्रात्यक्षिक करावयाची आहे. मेन डिस्ट्रीब्युशन बोर्ड तयार करणे व एनर्जी मीटर बसवणे इत्यादी प्रॅक्टिकल्स या युनिटमध्ये करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे डोमेस्टिक इलेक्ट्रिक वायरिंगची तपासणी, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 89 ते 92 समावेश केलेला आहे. अर्थ कंटिन्युटी टेस्ट घेणे, लाईन अर्थ व न्यूट्रल तपासणे, वेगवेगळ्या सर्किटमधील दोष दूर करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावयाचे आहेत. पुढचे युनिट आहे कंट्रोल पॅनल कंपोनंट, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 93 ते 95 असे 3 प्रॅक्टिकल्स करावयाचे आहेत. पुढचे युनिट आहे कंट्रोल पॅनल वायरिंग व टेस्टिंग, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 96 ते 102 दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध कंट्रोल एलिमेंट्स बसवणे, उदाहरणार्थ सर्किट ब्रेकर असेल, रिलेज असेल, कॉन्टॅक्टर असतील, टायमर्स असतील, त्याचप्रमाणे आई नियमानुसार अर्थिंग व स्क्रीनिंगचा सराव करणे, अर्थ कंटिन्युटी योग्य असल्याची खात्री करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावयाचे आहेत. पुढचे युनिट आहे सेल्स व बॅटरी, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 103 ते 108 अशी 6 प्रॅक्टिकल्स दिलेली आहेत, ज्याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सेल वापरण्याचे प्रात्यक्षिक करणे, बॅटरी चार्जिंग करण्याचा सराव करणे, बॅटरीची काळजी घेणे, त्याची देखभाल दुरुस्ती करणे, वेगवेगळ्या सोलर सेलचे प्रात्यक्षिक करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावायचे आहेत. तर अशा प्रकारे प्रथम वर्षाकरिता 108 प्रॅक्टिकल्स दिलेले आहेत. आता आपण द्वितीय वर्षामध्ये कोणते प्रॅक्टिकल्स आहेत ते पाहूयात. आपणासमोर द्वितीय वर्षातील चॅप्टर दिसत आहेत, कमर्शियल वायरिंग आहे, इंडस्ट्रियल वायरिंग आहे, केबल मॅनेजमेंट आहे. कमर्शियल वायरिंग यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 109 ते 118 दिलेले आहेत. पुढचे युनिट आहे इंडस्ट्रियल वायरिंग, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 119 ते 127 दिलेले आहेत. पुढचे युनिट आहे केबल मॅनेजमेंट, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 128 ते 133 समावेश केलेला आहे, ज्यामध्ये रेसवे व ट्रेंचेसमध्ये केबल टाकणे, विविध केबल ग्लँड्स हाताळण्याचा सराव करणे, अर्थ रॉड वापरण्याचा सराव करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे इल्युमिनेशन व स्टेज लाईट कंट्रोल, या ठिकाणी प्रॅक्टिकल क्रमांक 134 ते 141 दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये ठराविक व्होल्टेजकरिता विभिन्न वॅटेजचे लॅम्प सिरीजमध्ये ग्रुप करणे, रोटेटिंग रनिंग लाईट इफेक्टसाठी डेकोरेटिव्ह लॅम्प सर्किट तयार करणे, कॅबिनेट लाईटिंग, सेल्फ लाईटिंग करणे, विविध प्रकारचे लॅम्प इन्स्टॉल करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे CFL व LED लॅम्प, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 142 ते 149 यांचा समावेश आहे. या ठिकाणी कलर कोडच्या सहाय्याने रेझिस्टन्सची व्हॅल्यू ठरवणे, त्याचे प्रकार ओळखणे, सेमीकंडक्टर डायोडचे गुणधर्म ठरवणे, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स आधारित सर्किटवर सोल्डरिंग करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करायचे आहेत. पुढचे युनिट आहे सोलर पॉवर प्लॅन, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 150 ते 157 समावेश केलेला आहे. पुढचे युनिट आहे अंडरग्राउंड केबलचे जॉईंट, ज्यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 158 ते 167 समावेश केलेला आहे. यामध्ये तुम्हाला अंडरग्राउंड केबलचे विविध पार्ट्स ओळखायचे आहेत, केबलचे टर्मिनेशन जॉईनिंग करण्याचा सराव करणे, अंडरग्राउंड केबल डिस्चार्ज करण्याचा सराव करणे, विविध प्रकारचे अंडरग्राउंड केबलचे जॉईंट तयार करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे डोमेस्टिक अप्लायन्सेस, यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 168 ते 177 समावेश आहे. यामध्ये तुम्हाला
बेल व बजरचे सर्किट दुरुस्त करणे, हीटरची दुरुस्ती करणे, मिक्सर दुरुस्त करणे, फॅन दुरुस्त करणे, वॉशिंग मशीन देखभाल दुरुस्ती करणे इत्यादी प्रॅक्टिकल्स करावायचे आहेत. पुढचे युनिट आहे वाइंडिंग. यामध्ये प्रॅक्टिकल क्रमांक 178 ते 188 यांचा समावेश आहे, ज्यामध्ये लहान ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग करणे, सिलिंग फॅन असेल, टेबल फॅन असेल, यांच्या मोटरची वाइंडिंग करणे, युनिव्हर्सल मोटरची देखभाल व दुरुस्ती करणे इत्यादी प्रकारचे प्रॅक्टिकल्स या ठिकाणी करावायचे आहेत. तर मित्रहो, अशा प्रकारे वायरमॅन ट्रेडसाठी प्रथम व द्वितीय वर्षात मिळून एकूण 188 प्रॅक्टिकल्स आपल्याला करावायचे आहेत. या प्रॅक्टिकल्सचा इंडेक्स खाली दिलेला आहे, आपण तिथून तो डाउनलोड करू शकता. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IBVP ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनमधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणापर्यंत पोहोचेल. तोपर्यंत धन्यवाद.